तिमांडे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आताची ताजी माहिती आपण खरं तर जाणून घेणार आहोत. उदय, नक्षलवादी हल्ला झाला त्यानंतर त्या ठिकाणी चकमक सुरू असल्याचं दिवसभर आपण पाहिलेलं होतं, मात्र आता पुढे काय होताना दिसतंय, काय ताजी परिस्थिती आहे? विशाल, नक्कीच ज्या पद्धतीने हा सगळा घातपात, याला म्हणता येईल घातपात झाला, आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे हा स्फोट झाल्यानंतर सुद्धा त्या भागामध्ये नक्षलवादी जे आहे ते होते, आणि त्यांचा मोठा डाव साधण्याचा एक प्रयत्न होता असं जी माहिती समोर येते त्यातून दिसतं. कारण त्यांना याची माहिती होती की अशा पद्धतीने गाड्यांची जाळपोळ केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात होईल, आणि तो तैनात झाल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अटॅक करण्यात येईल. कारण 1.5 वर्षाआधी जे आहे ते कसनासूर या भागामध्ये आपल्या जवानांनी 40 नक्षलवाद्यांना एका जागी ठार केलं होतं, आणि सगळ्यात मोठी घटना म्हणून जी आहे ती पाहायला गेली होती. आणि यानंतर जे आहे ते नक्षलवाद्यांचं जे मॉरल आहे ते दिवसेंदिवस डाऊन होत होतं. कारण आदिवासी ज्या तिथल्या आदिवासींच्या मनात जी नक्षलवाद्यांच्या प्रती भीती होती ती भीती कुठेतरी कमी होत चालली होती, आणि त्याचाच भाग म्हणून जो आहे तो त्या भागातले विकास कामं असेल किंवा सरकारी योजना असेल त्या मोठ्या प्रमाणात तिथे राबविला जात होता. त्यामुळं जर नक्षलवाद्यांना आपली जर चळवळ चालवायची असेल तर तिथल्या आदिवासींमध्ये त्यांच्या मनामध्ये जी आहे ती या नक्षल चळवळीची भीती जिवंत ठेवणे आवश्यक आहे, आणि म्हणूनच अशा प्रकारचा घातपात करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या घटनेमध्ये जे आहे ते पाहावं लागेल की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी होती. कारण काल रात्री त्यांनी जे आहे ते आधी गावामध्ये जाऊन जे आहे ते विरोधाचे बॅनर्स लावले, त्यानंतर त्या गाड्या जाळल्या, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना याची माहिती परिपूर्ण कल्पना होती की कुठल्या दिशेने किंवा कुठल्या पोलीस स्टेशनमधून जे आहेत ते जवान त्या ठिकाणी येईल, आणि त्याचाच त्यांनी पूर्ण अभ्यास करून जो आहे तो त्या पुलाखाली जो आहे तो स्फोट केला होता, आणि त्या स्फोटमध्ये जे आहे ते आपले जवान जे आहे ते शहीद झाले. त्याच गाडीमागे अजून एक दुसरी पोलिसांची गाडी होती, आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने आपले जवान जे आहेत, जर हा स्फोट जर चुकला असता आणि मागची गाडी जर त्यात आली असती तर बहुतेक या घटनेची तीव्रता अधिक मोठी होऊ शकली असती. मात्र सुदैवानी ती जी आहे ती मोठी दुर्घटना टाळता आली. मात्र असं असताना सुद्धा त्या भागामध्ये 150 ते 200 नक्षलवादी जे आहेत ते लपून बसले होते. खरं तर हा सीमावर्ती आणि पहाडी भाग आहे, त्यामुळं नक्षलवाद्यांना या भागात हमला करून पळून जाणं सहज शक्य आहे. त्यामुळं त्यांनी या सगळ्या जागेची भौगोलिक परिस्थिती पाहता निवड केली होती. मात्र आपल्या सुरक्षा जवानांनी जे आहेत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन जवळपास 2 ते 2.5 तास म्हणजे 12:30 वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत जी आहे ती ही चकमक सुरू होती. मात्र अखेर त्यांनी जे आहे ते याच्यातून पळ काढलेला आहे. मात्र अजूनही त्या परिसरामध्ये कुठं ना कुठं नक्षलवादी लपून असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. नक्कीच वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद उदय.